वाळू तस्करांच्या मुसक्या आवळण्यासाठी कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतो आहे. नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होतोय, तर गेल्या महिनाभरात यावर कारवाई करण्यासाठी मोहीमही हाती घेण्यात आली आहे. मात्र आता कठोर कारवाईची भूमिका घेणार असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं. तर काही दिवसांपूर्वी पारनेरमध्ये वाळू तस्करीवरून झालेल्या हाणामारी प्रकरणी आरोपींवर कारवाई केली असल्याचंही बलकवडे यांनी सांगितलं. आपण बघितलं तर संपूर्ण जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने गेले एक महिना दीड महिनाभर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. आणि कारवाई फक्त ही जुजबी स्वरूपाची नसून मोठ्या प्रमाणात, म्हणजे आपण 10 डंपर 13 डंपर अशा प्रकारची कारवाई झाली, असे 1-2 ब्रास्ट अशी प्रकारची कारवाई झाली. आणि संपूर्ण प्रत्येक तालुक्यामध्ये ही कारवाई करण्याचे आदेश प्रत्येक पोस्टे प्रभारी अधिकारी यांना पण दिलेले आहेत, प्लस SPNचं स्पेशल पथक पण त्यावरती कारवाई करत आहे. त्या प्रकारची घटना आपल्याला मीडियामधनं जास्त समोर आली, त्याच्यानंतरचं पूर्ण मागोवा घेऊन त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याचे लगेच आदेश दिलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, C24 तास, अहमदनगर.